राज्यातल्या देवस्थान जमिनींचं हस्तांतरण सुलभरित्या होण्यासाठी येत्या महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त. दहशतवादाला प्रोत्साहन आणि आश्रय देण्यावरून जागतिक समुदायाकडून पाकिस्तानवर चौफेर टीका. करड्या रंगाच्या यादीत टाकण्याच्या शिफारशींमुळे पाकिस्तानच्या अडचणी. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत 2000 अधिक जणांचा मृत्यू तर संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 72,000. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी अशरफ गनी यांची दुसऱ्यांदा निवड. पुन्हा नव्याने शांती प्रक्रियेला गती मिळणार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा. 49 खेळाडूंना येत्या 22 फेब्रुवारीला मुंबईत विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान होणार. नमस्कार, 11 बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. राज्यातल्या देवस्थान समितीच्या जमिनीचं हस्तांतरण सुलभरित्या होण्यासाठी येत्या महिनाभरात धोरणात्मक निर्णय घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी जिल्ह्यातले अपूर्ण प्रकल्प, पदभरती, रस्ते, आरोग्य याविषयी या बैठकीत चर्चा झाली. रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमवेत एकत्र बसून चर्चा करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. गेल्या पावसाळ्यात राजापूर आणि चिपळूण इथे पुराचं पाणी शिरल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी पूर अडवण्यासाठी नदीलगत संरक्षक भिंत उभारायला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांची समस्या आहे. यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून सर्व पदं भरण्यात येतील आणि पदभरतीच्या चक्राकार पद्धतीत या दोन जिल्ह्यांना प्राधान्य असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला चिपी विमानतळ येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी काल चिपी विमानतळाची पाहणी केली, त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतली. विमानतळासाठी आवश्यक पाणी, वीज, फोन जोडणी अशी पायाभूत कामं पूर्ण झाली असून 1 मे पासून विमानतळ सुरू होईल असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि IRB कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात सुरक्षा दल, जम्मू काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठारवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. दहशतवादाला प्रोत्साहन आणि आश्रय देण्यावरून जागतिक समुदायाकडून पाकिस्तानवर चौफेर टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद वित्तीय पुरवठा विरोधी कारवाई कृती दल FATF पाकिस्तानला करड्या रंगाच्या यादीमध्ये टाकण्याची शिफारस केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. दहशतवादाला निधी पुरवठा रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्याने ही शिफारस करण्यात आली आहे. पाकिस्तान एप्रिल महिन्यापर्यंत करड्या यादीमध्ये राहिल्यास आपोआप काळ्या यादीत समाविष्ट होणार आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने आतापर्यंत बळी पडलेल्यांची संख्या 2000 गेली आहे. विषाणूचा सर्वाधिक फटका हुबेई प्रांताला बसला असून या प्रांतात 132 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये या विषाणूचं संक्रमण झालेल्यांची संख्या 74,000 गेली आहे. चीनच्या आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच या रोगाने संक्रमित झालेल्या 44,000 जणांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. या विषाणूचं संक्रमण झाल्यानंतर हा पहिलाच मोठ्या प्रमाणातील आढावा घेतला आहे. या आढाव्यात 80% लोकांना सर्वसाधारण लागण झाली असून वृद्ध
व्यक्तींना संक्रमणाचा जास्त धोका असल्याचं आढळून आलं आहे. आता हुबई प्रांताबाहेर या रोगाच्या संक्रमणात घट झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र संक्रमण घटल्याने रुग्णांच्या संख्येतही घट होईल असा अंदाज करता येणार नाही असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलंय. हुबई प्रांतातील वुहान मध्ये एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने या रोगाने मृत्यू होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या आता 7 झाली आहे. जामिया हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने काल आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रासोबत पोलिसांनी CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि 100 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही सादर केले आहेत. या आरोपपत्रात शार्जिल इमामसह 17 जणांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप शार्जिलवर ठेवण्यात आला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. वरिष्ठ वकील के परासरण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीला ट्रस्टच्या सर्व सदस्यांसह रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास ही सहभागी होणार आहेत. राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत राम मंदिर निर्माणाची तारीख, राम मंदिराचा आराखडा, प्रतिकृती आणि निधी जमवणे यासारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये 5 महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या निवडणुकीत अश्रफ गनी विजयी झाले आहेत. तालिबानशी शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच हे निकाल जाहीर झाल्याने शांती प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. अश्रफ गनी यांना 50.64% तर त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला यांना 39.52% मतं मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं. अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी 28 सप्टेंबरला राष्ट्रपती पदासाठी मतदान झालं होतं. अमेरिकी सैन्याने 2001 तालिबानची सत्ता उलथवून लावल्यानंतर अफगाणिस्तानात 4th निवडणुका घेण्यात आल्या होत्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्राचा जाणता राजा पिढ्यानपिढ्या देशातल्या प्रत्येकासाठी प्रेरणा स्रोत आहे. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. सरंजामशाहीच्या काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका दिव्य रत्नाचा जन्म झाला, अर्थात शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी कायम रयतेचंच हित डोळ्यासमोर ठेवलं. शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या ज्या अद्यापही कालसुसंगत. पाण्याचं महत्व ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी अंमलात आणणारे, प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज, स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन तसंच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज, कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिकदृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज, सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी महाराज, योद्धा, सेनापती, संघटक, स्फूर्तीदाते, द्रष्टे, नेते, युगपुरुषोत्तम शिवाजी महाराज. म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समस्त रयतेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण करून एक आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी सर्वसमावेशक अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पुणे जिल्ह्यातल्या किल्ले शिवनेरीवर आज पहाटे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी महिला उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी आज शिवनेरी गडावर शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शिवछत्रपतींचं स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली पाहिजे असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं. शिवाजी महाराज स्मारक समिती चेंबूरच्या वतीने मुंबईतल्या पांझरा पोळ इथल्या शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री 12 वाजता महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांगली इथेही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काल मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांसह सर्व धर्मीय महिलांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. बुलढाणा जिल्ह्यातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आज सकाळी रॅली काढण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंची वेशभूषा करून या रॅलीत भाग घेतला. लातूर जिल्ह्यातही शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. युवा स्पंदच्या वतीने पारंपरिक वेशभूषेतली महिलांची 3 किलोमीटरची वॉकथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विविध वयोगटातल्या 150 अधिक महिलांनी सहभाग घेतला. क्रीडा विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची काल राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी घोषणा केली. कबड्डीपटू ऋषंक देवडिगा, कुस्तीपटू अभिजित कटके, जलतरणपटू शुभम वनमाळी आणि हॉकीपटू आकाश चिकटेसह 48 खेळाडूंना 2018-19 शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. यात 23 पुरुष खेळाडू आणि 25 महिला ॲथलेटिक्सचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना येत्या 22 फेब्रुवारीला मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जातील असं केदार यांनी सांगितलं. 5 शिक्षकांनाही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं जाईल. तसंच पुण्याचे कुस्ती प्रशिक्षक पंढरीनाथ पाठारे यांना या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. याशिवाय क्रीडामंत्र्यांनी साहसी क्रीडा प्रकार आणि पॅरा अथलेटिक्स गटातल्या पुरस्कारांचीही घोषणा केली. खेलो इंडिया स्पर्धेत पदकं मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंचा सत्कारही यावेळी केला जाईल असं केदार यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात येत आहेत, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. अमरावती जिल्ह्यात रहाटगाव इथं राहत असलेल्या डॉक्टर सचिन चर्जन यांच्या शेतात पारंपरिक तसंच संत्रा बागायती शेती केली जाते. दरवर्षी शेतीत अधिक उत्पादन मिळावं याकरता डॉक्टर चर्जन हे रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करायचे. तरीही उत्पादनात नफा मात्र मिळत नव्हता. मात्र कृषी विभागाच्या वतीनं रहाटगाव इथं मार्गदर्शन मेळावा घेऊन मृदा आरोग्य पत्रिकेचं वितरण करण्यात आलं. डॉक्टर चर्जन यांनी जिल्हा मृदा आरोग्य तपासणी प्रयोगशाळेत मृदा तपासणी केली. शेतामध्ये पोटॅश आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्याचं त्यात आढळून आलं. पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या मात्रांचं परिमाण त्यांना सांगण्यात आलं. त्यानुसार मृदा पत्रिकेच्या प्राप्त सल्ल्यानं डॉक्टर चर्जन यांनी खतांचं प्रमाण कमी केलं. याचा परिणाम दरवर्षी शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होण्यात झाला. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, वेळोवेळी जे ट्रेनिंग केलं, त्यानुसार आम्ही कॅल्शियम नायट्रेट, झिंक, बोरॉन अशा प्रकारचे खतं आम्ही शेतीसाठी आमच्या शेतीसाठी वापरले आणि जी हाईट आजपर्यंत कधी आमच्या चण्याची कधी वाढलेली नव्हती तेवढी हाईट वाढली आणि जेवढं गाठ्याचं प्रमाण आजपर्यंत नव्हतं तेवढं गाठ्याचं प्रमाण आमच्या शेतीमध्ये आज वाढलेलं आहे. ह्या योजनेमुळे जे शेतकरी असंतुलित खताचा वापर करत होते त्या असंतुलित खताच्या वापराला मर्यादा ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि आवश्यक तेवढे जे काही खतं जमिनीला द्यावे लागतात किंवा पिकांना द्यावे लागतात तेवढेच खतं ह्या परिसरामध्ये शेतकरी शेतीला देऊ लागलेले आहेत.
माती तपासणीमुळे जमिनीतले भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म समजणे सोयीचे होते असं जिल्हा मृदा तपासणी अधिकारी डॉ पंकज चेडे यांनी सांगितलं. या आर्थिक वर्षामध्ये सुधारित कार्यक्रमानुसार अमरावती जिल्ह्यातील 14 गावांची निवड करण्यात आलेली आहे व या 14 गावातून 5,000 नमुने काढण्यात आलेले आहे व 5,000 जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप केलेले आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाअंतर्गत रुपये 2,500 शेतकऱ्यांना किटचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना 2 वर्षातून एकदा शेत जमिनीची मृदा पत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे, अमरावती. नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताने 2 पदकांची कमाई केली आहे. सलामीच्या सामन्यात भारताच्या सुनील कुमारने 87 किलो वजनी गटात किर्गिझस्तानच्या अझत सिलिदिनव याचा 5-0 असा पराभव करत अजिंक्यपद पटकावून भारताच्या पहिल्या सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताला या स्पर्धेत 27 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळालं आहे. 55 किलो वजनी गटात भारताच्या अर्जुन हालाकुर्कीने या सामन्यात कांस्य पदक पटकावलं आहे. मात्र मेहर सिंग साजन आणि सचिन राणा या भारतीय कुस्तीपटूंचा काल पहिल्याच सामन्यामध्ये पराभव झाला आहे. फ्रीस्टाईल पुरुष, महिला आणि ग्रेको रोमनमध्ये प्रत्येकी 10 असे 30 वजनी गटात ही स्पर्धा होत आहे. याआधीच्या स्पर्धेत भारताने 16 पदकांची कमाई केली होती. हवामान. मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात किमान तापमानात काही अंशांनी वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर ओसरू लागला आहे. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या देवस्थान जमिनींचं हस्तांतरण सुलभरित्या होण्यासाठी येत्या महिनाभरात धोरणात्मक निर्णय घेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त. दहशतवादाला प्रोत्साहन आणि आश्रय देण्यावरून जागतिक समुदायाकडून पाकिस्तानवर चौफेर टीका. करड्या रंगाच्या यादीत टाकण्याच्या शिफारशींमुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत 2,000+ जणांचा मृत्यू तर संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 74,000+. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी अश्रफ गनी यांची दुसऱ्यांदा निवड. पुन्हा नव्याने शांती प्रक्रियेला गती मिळणार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा. 48 खेळाडूंना येत्या 22 फेब्रुवारीला मुंबईत विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 1:00 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.